सायली सायली फॅशन डिझायनर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला स्लीवलेस ब्लाउजची कटिंग सांगणार आहे तर हा जो काही ब्लाऊज आहे तो माझ्याकडे कस्टमरचा आलेला आहे आणि याचं जे काही शोल्डर आहे ते फक्त एक इंचा आहे तर एक इंच शोल्डर असेल तर रुंदी मुंढा शोल्डर कशा पद्धतीने टाकलं गेलं पाहिजे हे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही आणि त्याचबरोबर हा जो काही ब्लाऊज आहे तो हुकचा आहे म्हणजे एक इंच शोल्डर पट्टी आणि हुक विथ प्रिन्सेस तर असं ब्लाउज असेल तर कटिंग कशी केली गेली पाहिजे हे आपल्याला बऱ्याच जणांना समजत नाही आणि मागे एक दोन कमेंट आलेला होता की एक इंच शोल्डर असेल तर कटिंग कशी करावी सो मी फायनली आज तुम्हाला सांगणार आहे की एक इंच जर शोल्डर असेल तर कटिंग कशा पद्धतीने केली गेली पाहिजे त्याचबरोबर अजून एक कमेंट होती की टी व्ही सिरियलमध्ये जे गळे असतात एकदम असे डीप आणि म्हणजे बघा एक इंच शोल्डर पट्टी आणि पूर्ण असं एकदम गोल दिसतो तर तसा असेल तर त्याची कटिंग कशी करायची तर खास त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे आणि जर तुम्ही कुणी म्हणजे तुमची रिक्वायरमेंट नसेल तुम्हाला गरज नसेल तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता भविष्यात तुमच्याकडे असा कस्टमरचा ब्लाऊज आला तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून असं ब्लाउजची कटिंग तुम्हालाही सहज करता येईल त्याचबरोबर ह्या ब्लाऊजचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे सो so, तुम्ही नक्की बघा मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे आणि ह्या ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवायचे ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा ब्लाउज पीस आहे ऍक्च्युली हा टिकली वर्कचा सुद्धा आहे तर याला खूप छोट्या छोट्या अशा टिकली आहे आणि पूर्ण शायनी आहे बघा मग तुम्हाला थोडंसं ओपन करून दाखवते हे बघा ऍक्च्युली म्हणजे पूर्णच टिकली आहे आणि त्याला मॅचिंग असं मी बघा अस्तर घेतलेला आहे तर हा जो काही ब्लाऊज पीस आहे याचं आपल्याला आता ब्लाउजची कटिंग करायची आहे तर त्याआधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते जेणेकरून मग तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की तुमच्या मापामध्ये कशी बदल करायची आणि कुठली कुठली माप आपल्याला लागतात तर ह्या ब्लाऊजसाठी आपल्याला लागतं उंची छाती कमर पुढचा गळा मागचा गळा शोल्डर आणि मुंडा तर हे बघा हे हा जो काही ब्लाऊज आहे त्याची उंची आहे तेरा तर त्यामध्ये आपल्याला एक इंच मार्जिन तर टोटल चौदा उंची घ्यायची आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग तर छाती आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो आठ आणि दोन इंच मार्जिन तर असं छातीचा चौथा भाग एकूण घडी किती झाली मग दहाची ठीक आहे त्यानंतर पुढचा गळा आहे साडेसहा मागचा आहे नऊ तर दोन्हीमध्ये आपल्याला अर्धा अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं आहे त्याचबरोबर आता बघा इथं शोल्डर एकच इंच आहे तर त्यात काय चेंजेस करायचं चे ते मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगेल आणि याचा मुंडा आपल्याला घ्यायचा आहे साडेपाच इंचा तर अशा पद्धतीची ही माप आहेत तर ही माप टाकून आता आपण हा एक इंच शोल्डर पट्टी असलेल्या ब्लाउजच्या कटिंगला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपल्याला आता कटिंग ही अस्तरवर करायची असते म्हणजे आपण ब्लाऊजसाठी जे काही मॅचिंग अस्तर घेतलेलं असत ते तर हे बघा ते डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा जो काही एक इंच शोल्डर पट्टीचा ब्लाउज आहे तर तो आपल्याला प्रिन्सेस स्टिच करायचा आहे म्हणजे प्रिन्सेस पॅटर्नमध्ये तर प्रिन्सेसची कटिंग करताना सगळ्यात आधी आपण बॅक साइड कट करून घेत असतो तर इथे सुद्धा आता आपण सगळ्यात आधी बॅक साइडची मार्किंग करणार आहोत तर बघा मग ह्या पद्धतीने डबल फोल्ड आधी अस्तर करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला जर का कपडा सरळ नसेल तर तो सरळ करून घ्यायचा लाईन मारून ठीक आहे तर बघा बंद बाजूच्या साईडने आपल्याला टाकायची आहे उंची तर इथे उंची आहे तेरा एक इंच मार्जिन तर टोटल आपण इथे चौदाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे गळारुंदी आणि शोल्डरची मार्किंग करायची ते टोटल बघा इथे मी पाचला मार्किंग करून घेतलेली आहे आणि ते शोल्डरपासून खाली आपल्याला साडेपाच मुंडा घ्यायचा आहे ह्या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर आता छातीचा चौथा भाग अधिक मार्जिन असं टोटल दहाला मार्किंग करून घेऊयात आठ चौक बत्तीस आणि दोन इंच मार्जिन तर तेच दहा इंचाचं मार्किंग कमरेच्या साईडलासुद्धा करून घ्यायचं आहे बघा ठीक आहे तर आता बघा हे जे काही पॉईंट आपण ड्रॉ केलेले आहे ना तर ते जॉईन करून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने त्यानंतर आता इथे मुंड्याचा आकार देऊन घेऊयात साडेपाचं निम्म पावणे तीनला मार्किंग केली हा बॅक साईड आहे म्हणून दीडला मार्किंग करून आता हा जो काही मुंडा आहे त्याचा आपण आकार देऊन घेऊयात हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला याच गळारुंदी बघायची आहे तर ॲक्च्युली शोल्डर एक इंच आणि पाव पाव इंच दोन्ही साईडला मार्चिंग तर असं आपण दीडला मार्किंग करून घ्यायची शोल्डरच्या साईडला आणि उरलेलं जेवढं आहे तर तेवढं आपण गळारुंदीसाठी यूज करू तर बघा मी अजून पावला मार्किंग केली म्हणजे ॲक्च्युली पावणे दोनला मार्किंग करून घेतली शोल्डरच्या साईडने आणि जे काही उरलेलं आहे तर ते आता मी गळारुंदी घेणार आहे त्यानंतर जो काही तुमचा मागचा गळा आहे त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं तर मी बघा मग इथे साडेनऊला मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरती जेवढी काही गळारुंदी घेतलेली आहे तेवढीच खाली घ्यायची आहे आपल्याला वरची किती होती बघा सव्वा तीन होती तर इथे सुद्धा सव्वा तीनला मार्किंग करून घ्यायची आणि ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे तर आता एक पट म्हणजे एक इंच शोल्डर पट्टी आहे तर याचा गळा गोल डीपच आहे ठीक आहे बघा मग असे आपण एकला मार्किंग करून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा आता गळ्याची पण मार्किंग झालेली आहे तर आता आपण हा जो काही बॅक साईड आहे तर तो कटिंग करून घेऊयात तर कटिंग करताना पण बघा कसं कशा पद्धतीने कटिंग करायचं ते पण खूप महत्त्वाचं आहे नाहीतर बऱ्याचदा काय होतं की कन्फ्युजन होतं थोडंफार सो तसं होऊ नये त्यामुळे बघा कडेकडेने इथून कट केलं की तरी पण हा बॅक साईडच आहे त्यामुळे ठीक आहे ज्या वेळेस आपण पुढचं आणि मागचं दोन्ही सोबत कट करतो त्यावेळेस तो मुंडा कटिंग करताना खूप काळजी घ्यावं लागते तर हे बघा सिम्पल साईडच्या मुंड्याचा आपण आकार काढलेला आहे तर तिथूनच कटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे तर आता इथे गळा लगेच काही कट करणार नाही आपण ते, ते, ते स्टिचिंगच्या वेळेस करूयात त्यानंतर बघा आता पुढचा भाग आपल्याला कटिंग करायचा आहे तर सेम तसं डबल फोल्ड घ्यायचं आणि जो काही मागचा भाग आहे ना तर तो आहे तसा ठेवून घ्यायचा आणि उंचीमध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच बघा इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे ठीक आहे तर तशी मार्किंगच आपण इथे करून घेतली आधीच ठीक आहे त्यानंतर आता हा जो काही बॅक पार्ट आहे ना तर तो कडेकडेने आहे तसंच आपण आधी मार्किंग करून घेऊया तर बघा मुंडा वगैरे सगळं आहे तसंच करायचं आहे आणि सगळ्यात आधी आहे तशी मार्किंग केल्यानंतर मग काय काय चेंजेस करायचे मी तुम्हाला सांगते फक्त लक्षात राहू द्या अर्धा इंच उंची आपण ही पुढच्या भागाची मागच्या भागापेक्षा जास्त घेतलेली आहे ठीक आहे तर बघा मार्किंग करून झाल्यानंतर आता हे तर पाचच घेतलेलं आहे गळारंदी शोल्डर परत साडेपाच मुंड्याचे बघा मार्किंग करून घ्यायचे आहे इथे या पद्धतीने हे बघा आणि हे लाईन पण ड्रॉ करून घ्यायची त्यानंतर आता जो काही पुढचा मुंडा आहे ना तर त्याची मार्किंग करायची आहे तर बघा इथे मुंड्याचं निम्म म्हणजे पावणे तीनला मार्किंग केली आणि इथून एक इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे कारण इथे आता आपल्याला जो काही पुढचा मुंडा आहे त्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे बघा या पद्धतीने मग पुढच्या मुंड्याचा आपण आकार देऊन घेतलेला आहे तर तो बॅक पार्टचा जो काही मुंडा होता त्याला क्रॉस करायचा आहे म्हणजे ते आपल्या लक्षात राहिलं पाहिजे ते त्यानंतर बघा सेम तसंच पाहुणे दोन शोल्डर पट्टीला मार्किंग करायचं उरलेलं जे आहे तर ते आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तर तुमचा जो काही पुढचा गळा असेल चा। त्याच्यामध्ये अर्धा इंच तुम्ही मार्जिन ॲड करायचं आहे तर बघा इथे मी ॲक्च्युली याचा जो काही गळा होता तो होता साडेसहा अर्धा इंच मार्जिन तर टोटल बघा सातला मार्किंग करून घेते आणि सव्वा तीन गळारुंदी येते ठीक आहे तर हे बघा ह्या पद्धतीने मग मार्किंग केल्यानंतर आता जो काही पुढचा गळा आहे ना तर तो बघा आपल्याला थोडासा खाली असा तिरका घ्यायचा आहे पंचकोन्य टाईप तर मग मी थोडेसे बघा अंदाजेच एकला वगैरे दीडला मार्किंग केली असं खालून आणि ह्या पद्धतीने त्रिकोण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे ठीक आहे आता गळ्याचा झालेला आहे शेप त्यानंतर बघा इथून साडेतीनला मार्किंग केली आणि शोल्डरपासून खाली आपल्याला बघा इथे दहाला मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आणि इथून पण अर्धा इंचाची मार्किंग करून ठेवायची त्यानंतर काय करायचं आहे बघा आता ही जी काही लाईन ड्रॉ केली ना तर ती कशाची केली जी काही के के बॅक बॅकसाईडचं उंची होती ना त्याची केलेली आहे ठीक आहे त्यात चौदा आणि त्याच्यानंतर अर्धा इंच खाली म्हणजे आपल्याला हटाक्षी मार्किंग कशी टाकायची त्याचा थोडासा अंदाज येईल त्यामुळे ठीक आहे तर वरून दहाला मार्किंग केली लक्षात राहू द्या त्यानंतर काय करायचं आता कमरेच्या साईडला आपल्याला जी काही एवढी काही कमर असेल त्याचा चौदा भाग घ्यायचा आहे तर बघा इथे जी काही कमर होती ना तर ती ॲक्च्युली चोवीस होती आणि बघा इथून पण त्या पॉईंटपासून दोन इंचाला आपण मार्किंग करून घेतलेली आहे तर तो पण पॉईंट महत्त्वाचाही आहे लक्षात राहते त्यानंतर बघा कमरेचा चौथा भाग सहा त्याच्यामध्ये दोन इंच मार्जिनचे ॲड करायचे आठ आणि अजून दोन इंच मार्जिनचे कशाचे जे टक्सच्या शेजारी आपण मार्किंग केलेली आहे का त्याचे असे टोटल मार्किंग करून मग बघा हा प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर बघा इथून खाली जिथे दोन इंचाची मार्किंग केली तिथे अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे ठीक आहे तुमच्या लक्षातच आलं असेल हे बघा ह्या पद्धतीचा ठीक आहे तर बघा आता ही प्रिन्सेसची पूर्ण आपली मार्किंग करून झालेली आहे आणि हा जो काही शेप आहे तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते लक्षात दे त्यानंतर बॅक पार्ट ठेवून बॅक पार्टची उंचीची मार्किंग केली तर साधारणतः अर्धा इंचच ती एक्स्ट्रा असते मग बघा इथून ही लाईन ड्रॉ केली आणि इकडे सुद्धा अर्धा इंच वरती ड्रॉ करून घ्यायची ठीक आहे तर बघा कटिंगला आता अर्धा इंच जिथून वरती होता ना तिथून आपण कटिंगला सुरुवात केलेली आहे हे बघा इकडनं सुद्धा ठीक आहे म्हणजे फक्त टकसाठी आपल्याला तेवढा स्पेस पाहिजे नसतो अर्ध्याचा हे तुमच्या लक्षात आलंच असेल त्यानंतर बघा इथून पण आता हे आपण कट करून सेपरेट करून घेऊयात ह्या पद्धतीने ठीक आहे आणि बरोबर हा पुढचा जो काही मुंडेची मार्किंग आहे तर तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर आता हा जो काही गळा आहे ना तर त्याची पण आपण कटिंग करून घेऊयात वरचं जे एक्स्ट्रा होतं तर ते सुद्धा आपण इथे कट करून घेतलेलं आहे तर आता गळ्याचं काय करणार आहोत पुढचा भाग अजून म्हणजे ब्लाउजचा कपडा कट करायचा आहे त्यामुळे लगेच कटिंग केलेलं नाही आपण ते तर तुम्ही लगेच कटिंग केलं तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे हे बघा तर मी तुम्हाला म्हणजे करूनच दाखवते नंतर कन्फ्युजन नको त्यापेक्षा बघा असं कटिंग करून सुद्धा आपण ब्लाउज पेचा कपडा कट करू शकतो एवढं काही अवघड नाही ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने ब्लाउजचा मागचा भाग पुढचा भाग आपला कटिंग झालेला आहे अस्तरचा प्रिन्सेस साईज ठीक आहे आता हे पार्ट पार्टेऊन आपल्याला ब्लाउज पीस कटिंग करून घ्यायचा आहे तर ब्लाउज पीस छान आहे खूप मस्त आहे टिकली वर्क फॅन्सी आहे कुठल्याही साडीवर मॅचिंग होईल असं सुद्धा हा ब्लाऊज आहे तर हे बघा त्याचं डबल फोल्ड करून घ्यायचा आहे ॲक्च्युली आधी आपल्याला तर इथे बघा आता तुम्हाला जशी घडी जमत असेल म्हणजे जसं ब्लाऊज पीस असेल त्या पद्धतीने घालायचे आहे तर मग मी बरोबर सेंटरलाच व्यवस्थित घडी घालून घेते म्हणजे मग ते पार्ट मला पटपट सोबतच कटिंग करता येतील ठीक आहे तर बघा आता हे ब्लाउज पीस डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आपण त्यानंतर सगळ्यात आधी आता बॅक पार्ट ठेवायचं आहे आपल्याला तर बघा हे व्यवस्थित सरळ करायचं बरं का नाही तर बरेचदा ती तिरकं वगैरे होतं कटिंग करताना त्यामुळे तर बघा ह्या पद्धतीने बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि आता बघा थोडंसं मार्जिन ठेवून आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर एक्स्ट्राचं मार्जिन राहू द्यायचं आहे लक्षात राहू द्या हे बघा इथून सुद्धा मुंड्याच्या साईडला म्हणजे सगळ्या साईडने आपण थोडं थोडं एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे म्हणजे ते आपल्याला शिवायला सोपं जावं आणि एक्स्ट्राचं नंतर आपण कटिंग करतच असतो ठीक आहे पण ते कमी पडायला नको म्हणून आपण थोडंसं मार्जिन ठेवूनच कट करतो त्यानंतर बघा आता पुढचा भाग जिथे जिथे बसतोय तिथे तिथे आपण कट करूयात तर बघा हा बॅक हुकचा आहे त्यामुळे हा पार्ट आपल्याला जॉईंटच पाहिजे नाही त्यामुळे मग मी जिथे बरोबर बघा जॉईंट आहे म्हणजे जिथे घडी घातलेली आहे ना बंद बाजू तिथून ठेवून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने सगळ्या साईडने थोडंसं मार्जिन ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आता बघा जो काही साईड पार्ट आहे अजून एक तर तो आपला बाकी आहे कटिंग करायचा खाल तर खालच्या साईडला जागा आहे ना तिथे बसतं आहे ते बघा इथे तर मग इथेच ठेवून आता आपण कटिंग करून घेऊयात तर आता हे कटिंग करताना सुद्धा सगळ्या साईडने आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर इथूनसुद्धा व्यवस्थित वर्ण साईडने आता बघा सगळं आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे ठीक आहे तर बघा आता ही पूर्ण ब्लाऊजची आपली कटिंग झालेली आहे ऍक्च्युली हा स्लीवलेस आहे त्यामुळे याला स्लीव वगैरे तर काहीच नाही आहे तर बघा इथं पुढचा भाग मागचा भाग आपला कटिंग झालेला आहे अस्तरपण आणि ब्लाउज पीचा कपडा सुद्धा एक्स्ट्राचं मार्जिन ठेव तर तुमच्या लक्षात आलंच असेल आता की एक इंच शोल्डर पट्टी असेल तर कशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊज कट केला पाहिजे गळारुंदी शोल्डर कशा पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी एक इंच शोल्डर पट्टी असलेला ब्लाऊज तुम्हालाही सहज कट करता येईल तर मी ज्या काही तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहे तर त्या फॉलो करून तुम्ही सुद्धा असा ब्लाऊज नक्की शिवून बघा तुमच्याकडे म्हणजे स्वतःचं जरी शिवायचं नसेल तर कस्टमर आला तरी तुम्हाला या टिप्स उपयोगी नक्कीच येतील ठीक आहे तर ह्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवायचं आहे आकृती वगैरे सगळं काढून म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की कशा पद्धतीने एक इंच शोल्डरपट्टी असेल तर कटिंग केली पाहिजे ते ठीक आहे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू